नमस्कार, प्रबोधन दिशामध्ये मी अदिती तुमचं स्वागत करते. नवी मुंबईचा जो आत्ताचं विमानतळ आपण उभारणार आहोत आणि त्यासाठी दिवांचंच नाव दिलं गेलं पाहिजे अशी प्रत्येकाची, प्रत्येक भूमिपुत्राची, प्रत्येक प्रकल्पग्रस्ताची, तळागाळातल्या लोकांची इच्छा आहे आणि त्याबद्दलच आज मशाल मोर्चा म्हणून एक मोर्चा निघालेला आहे आणि मशाल घेऊन सगळेच नागरिक, सगळेच युवक, सगळेच मैदानात उतरलेले आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याबद्दल मी एकच सांगेल की आम्ही प्रकल्पग्रस्त, आमची ही मागणी रास्त आहे कारण आम्ही स्वतः प्रकल्पग्रस्त आहोत आणि ही शेती आमची आहे. ज्यांचं नाव मागतो आहे त्यांचं इथे रक्त सांडलेलं आहे या जमिनीत, त्याच्यामुळे आमची मागणी त्यांच्यासाठी आहे कारण त्यांनी आज खासदार होते, आमदार होते, इतके वेळा आमदार होऊनसुद्धा त्यांचं स्वतःचं घर ते बनवू शकले नाहीत. ते स्वतः बसने प्रवास करायचे. त्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी गाडी दिली तेव्हापासून ते गाडीने प्रवास करायचे, नाहीतर ते स्वतः बसने प्रवास करत होते. आत्तापर्यंत त्यांनी स्वतःची इस्टेट कोणतीही बनवली नाही, त्यांनी फक्त लढले ते फक्त प्रकल्पग्रस्तांसाठी. आज आमची मुलं शिकली, आज पदवीधर झालेत, ती त्यांच्यामुळे झालेत. आज त्यांना 12.5% मिळाले ते त्यांच्यामुळे मिळाले कारण आत्तापर्यंत तुम्ही बघत असाल आत्ताच्या ह्या राजकारणात प्रत्येकजण आपल्या घरातलं बघत असतं. आपल्या मुख्यमंत्रीच बघा ना, त्यांच्या वडिलांचं नाव द्या सांगतायत. आमच्या तशा दिभा पाटलांनी स्वतःच्या घरातलं नाही, त्यांचा मुलगा आमदार झाला नाही, नगरसेवक नाही झाला, कोणी झाला नाही, सामाजिकच काम करत राहिले. ते स्वतः करत होते, ते राजकारणी होते पण समाजकारण पहिला आणि मग राजकारण. आज ते सीमेवर बेळगावला सीमेवर सुद्धा एक वर्ष जलमध्ये गेले, जलमध्ये जाऊन एक वर्ष त्यांनी जलचे हवा खाऊन आले का? तर त्या प्रकल्पग्रस्तांसाठी. बेळगावचा काय हो, त्यांचा हे होता संबंध नाही, काहीच नव्हता. पण इथे आम्ही प्रकल्पग्रस्त त्यांच्यासाठी का म्हणतो, तर ते फक्त पनवेल पुरतं किंवा रायगड पुरते नव्हते, तर पूर्ण महाराष्ट्रासाठी लढत होते. आज भ्रूण हत्या काल थांबली तर त्यांच्यामुळे, तो कायदा त्यांनी आणला. त्यांनी जर तो कायदा आणला नसता तर आज भ्रूण हत्या थांबली नसती. आज भ्रूण हत्या थांबली ती त्यांच्यामुळे थांबलेली आहे. आणि असे अनेक त्यांच्याबद्दल सांगण्यासारखे काय काय इच्छा आहेत. आज आमचा हा इथे अर्धा पुतळा आहे टपाल नाक्यावर, तुम्ही बघितलं असेल तर ते आता तुम्ही मला वाटतं बघितलं तर बरं होईल. त्या अर्धा पुतळ्यासाठी खर्च करायचं होतं तर खर्च कशातनं करा? ते आमदार होते, खासदार होते, पण त्यांनी कोणाकडनं कधी 1 रुपया पण घेऊन असा खर्च केला नाही. स्वतःची अंगठी लग्नातली मोडली आणि त्या अर्ध पुतळ्यासाठी खर्च केला. असे हे दिबा होते. आत्ता पण आम्ही आमच्या प्रभाग 19 रॅली काढली, स्पेशल रॅली काढली आहे. आत्ता आमची मुलं सगळे जमले आहेत इथे शिवाजी पुतळ्याच्या इथे. आता आम्ही ती रॅलीच काढणार आहोत कारण आम्ही हक्क मागतो आहे त्यांच्याकडनं. आम्ही भीक मागत नाही आहेत. का मागतो आहे? तर त्या ज्या माणसांनी इथे रक्त सांडलं आहे त्याचं नाव नाही द्यायचं. तर दुसरे मोठे मोठे प्रकल्प आहेत ना, बाळासाहेबांचं नाव द्या ना. आम्ही त्याला विरोध करत नाही. बाळासाहेबांबद्दल मला पण आदर आहे. बाळासाहेब चांगले होते, आहेत, राहणार आहेत. त्यांच्यासारखं आता कोण होणार पण नाही ना राहणार पण नाहीत बाळासाहेबांसारखं. पण दिभा पाटीलांनी जे केलं आहे ते आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी केलं नाही. लोकनेते म्हणजे खरोखर लोकनेते होते ते आणि तसेच आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. मला अजून एक विचारायचं की 10 जूनला मानवी साखळी झाली आणि त्यानंतर 24 जूनचा जो घेराव झाला आणि आत्ता 9 ऑगस्टची मशाल मोर्चा आणि याच्यानंतरची तुमची वाटचाल काय असणार आहे? म्हणजे सरकारला अजूनही नाही समजत आहे आणि सिडकोलासुद्धा मान्यता देत नाही आहे, तर या पुढची वाटचाल तुमची कशी असणार आहे? ह्या पुढची आमची वाटचाल अशी असणार आहे की एअरपोर्टचं काम आम्ही बंद करणार आहोत. ह्याच्यासाठी आमचं स्वतःचं रक्त जरी सांडलं गोळ्या खायला आम्ही तयार आहोत आणि आम्ही आमचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही आहेत. आणि दिभा पाटील साहेबांचं नाव ह्याला एअरपोर्टला लावल्याशिवाय गप्प बसणारही नाहीत. आमच्या रायगडचेच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राची ही कळकळ आहे. सगळे आमदारसुद्धा, शिवसेनेचे आमदार सोडून बाकी सगळे आमदार याच्यात सहभागी आहेत. आज तुमच्या ठाणे जिल्ह्यातले तुम्हाला सांगते, माझे आमदार सुभाष भोईर आज कार्यक्रमाला होते, ते शिवसेनेचे होते, त्यांना आदर आहे म्हणून आले ना इकडे. राजू पाटील मनसेचे आहेत, ते पण आले. आमचे आमदार तर त्याच्यासाठी झटत आहेत. प्रशांतदादा ठाकूर साहेब असेल, लोकनेत्यांना आत्ता 70 वर्ष पूर्ण झालेत आणि रोज मीटिंग घेत आहेत, मुंबईला जातात. परवा ह्या प्रकल्पग्रस्तांच्या घरावर हातोडा आला. का आला? तर सत्ता यांची आहे ना महागाडी, यांनी हातोडा आणला ठाणे जिल्ह्यात. का? तर हे प्रकल्पग्रस्त पनवेलमध्ये त्या एअरपोर्टचं नाव घेण्यासाठी गेल्यात म्हणून. मग
म्हणून त्यांच्या घरावर हातोडे फिरवायला गेलेले आमच्या प्रकल्पग्रस्त तिथे धावून गेले. आज लोकनेते आमचे टाकू 70व्या वय असताना सुद्धा तिथे बंद केलं. त्यांना सांगितलं नाही, हात लावू देणार नाही आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या घरांना, नाही लावू दिलं. असं हे आमचे प्रकल्पग्रस्त आहेत. धन्यवाद मॅडम. 10 जूनच्या साखळीनंतर 24 जूनची आत्ताची आणि आजचा 9 ऑगस्टचा मशाल मोर्चा. आणि मला तरी असं वाटतं दिबांचं नाव जर दिलं गेलं नाही तर तळागाळातली माणसं आहेत, प्रत्येक प्रकल्पग्रस्त आहे, तर हा नक्कीच विमानतळाचं काम बंद पाडू शकेल. तर नव्या युगाची नवी दिशा पाहत राहा प्रबोधन दिशा.